प्रिय मित्रांनो, आज आपण संस्कृत आठवी या वर्गाचा चौथा धडा म्हणजे द्यो द्वे द्वे हा आपण पाहणार आहोत. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 10 हा धडा आहे. या धडा शिकत असताना अगोदर या धड्यामध्ये काय आहे हे आपण पाहू या प्रस्तावनेच्या माध्यमातून. संस्कृतमध्ये एकवचन, द्विवचन आणि बहुवचन अशी 3 वचने आहेत. मराठीत द्विवचन नाही. 2 गोष्टी वस्तू किंवा व्यक्तीसाठी द्विवचनीय रूपे कशी योजतात त्याची उदाहरणे या पाठात दिली आहेत. कर्त्याप्रमाणे क्रियापद ही द्विवचनीय असणार, त्यामुळे ही वाक्य अनेक वेळा वाचून आत्मसात करा. पुन्हा एकदा एकवचनी वाक्याबरोबर ती म्हणा, म्हणजे त्यांच्यातला फरक नीट ध्यानात येईल. शीर्षकात द्वे 2 का आला आहे असा प्रश्न पडणे साहजिक आहे. द्वे बालिके, 2 मुली, या द्वे हे स्त्रीलिंगी रूप आहे. तर द्वे कुसुमे, 2 फुले, यात द्वे हे नपुसकलिंगी आहे. म्हणजे इथं दौ द्वे द्वे, दौ हे पुल्लिंगी, द्वे हे स्त्रीलिंगी, द्वे हे नपुसकलिंगी असा आपल्या या धड्याचा अर्थ आहे. की या ठिकाणी आपल्याला पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी याचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे येतो आणि तो, येतो आणि तो. येतो हे दोघे, तो ते दोघे पुल्लिंगी. येतो शुनको, हे 2 कुत्रे आहेत. येतो खादत, हे खात आहेत. को खादत, कोण खात आहेत. येतो शुनको खादत, हे 2 कुत्रे खात आहेत. तो बालो, ते दोघे मुले आहेत. तो खेळत, ते दोघे खेळत आहेत. को खेळत, कोण खेळत आहेत. तो बालो खेळत, ते 2 मुले खेळत आहेत. येते ते, या दोघी आणि त्या दोघी स्त्रीलिंगी. येते गायिके, या 2 गायिका आहेत. येते गायत, या दोघी गात आहेत. के गायत, कोण गात आहेत. येते गायिके गायत, या दोघी गायिका गात आहेत. ते विद्यार्थिन्यो, त्या 2 विद्यार्थिनी आहेत. ते पठत, त्या वाचत आहेत. के पठत, कोण वाचत आहेत. ते विद्यार्थिन्यो पठत, त्या दोघी विद्यार्थिनी वाचत आहेत. येते ते, ही 2 आणि ती 2 नपुसकलिंगी. येते वाहने, ही 2 वाहने आहेत. येते गच्छत, ही जात आहेत. के गच्छत, कोण जात आहेत. येते वाहने गच्छत, ही 2 वाहने जात आहेत. ते पुष्पे, ती 2 फुले आहेत. ते विकसत, ती 2 फुले फुलत आहेत. के विकसत, कोण फुलत आहेत. ते पुष्पे विकसत, ती 2 फुले फुलत आहेत.
आता आपण या ठिकाणी भाषा अभ्यास या धड्याचा आपण बघूया की या ठिकाणी आपल्याला इथं पाहिलं आपण की ए तो आणि तो हे आपण पाहिलं. आता या ह्याचा भाषा अभ्यास बघू. तालिकाम पूरयत, तक्ता पूर्ण करा. छात्र पठति, छात्रो पठतः. व्याघ्र गच्छति, व्याघ्रो गच्छतः. मार्जरः पिबति, मार्जरो पिबतः. गजः गच्छति, गजो गच्छतः. पुरुषः पश्यति, पुरुषो पश्यतः. मेलनं कुरु, जोड्या जुळवा. गृहं गृहे, तत् ते. पत्रं पत्रे, पुस्तकं पुस्तके. चित्राणि अलिखत, चित्रे काढा. कमले विकसतः, कमळाचं फूल काढायचं आहे. नौके तरतः. सिंहो गरजतः. मयूरो नृत्यतः. मेघो वर्षतः. फले पततः. चित्रवर्णनं कुरु, दिलेले चित्रे पाहून वाक्य लिहा. शिक्षिके लिखतः. बालिके नृत्यतः. बालको क्रीडतः. हरिणो धावतः. आता आपण हे भाषा अभ्यास पाहिलेला आहे. आता आपण या ठिकाणी तुमच्या पुस्तकामध्येच पान नंबर गायत नंदत हे दिलेलं आहे. हे मात्र आपल्याला ह्याचा अर्थ लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला एक संस्कृतमध्ये गीत दिलेलं आहे, ते आपल्याला एक दोन वेळेस वाचायचं आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. आपल्याला बघू, संस्कृतमधले गीत पण आहे ह्याच्यामध्ये, ते आपल्याला पाहता येईल. सरसर आयान्ति वर्षाधारा, अत्र प्रसन्ना सर्वे जीवाः. वृक्षे प्राप्तं नवजीवनं, नृत्यन्ति मोदेन बालाः सततं. भाषांतर बघूयाचं की पावसाच्या धारा येत आहेत, येथे सर्व जीव आनंदित झाले आहेत. वृक्षांना नवजीवन प्राप्त झाले आहे. मुले आनंदाने सतत नाचत आहेत. दुसरं बघू आपण. धबधब पतंती जलप्रतापहा, ड्रॅव ड्रॅव कुर्वंती कुपमंडुका. टप टप गायंती पर्णेषु बिंदवः, पक्वट खादने मग्ना जनः. याचा अर्थ बघू आपण. धपधप आवाज करीत धबधबे पडत आहेत. विहिरीतले बेंडूक डराव डराव करीत आहेत. पानावर टप टप आवाज करीत पाण्याचे थेंब गात आहेत. लोक तळलेले वडे खाण्यात मग्न झालेले आहेत. तिसरं कडव बघू आपण. कृष्णान मेघान पश्य आकाशे,
धड़ाम धुड़ुम धड़ाम धुड़ुम गर्जंती ते जलेन क्लीनम जातमंगम धो 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 वर्षंती मेघा सततम। याचा अर्थ बघू, आकाशात काळे ढग बघ, ते धड़ाम धुड़ुम असा मोठा आवाज करीत आहेत, पाण्याने अंग भिजलेले आहे, ढग सतत धोधो वर्षाव करीत आहेत। शेवटचा आहे, नृत्यम कुर्वन्ती मयूरास्ते सिंहा गर्जन्ती ननु मेघनादः सत्वरं वहन्ती सागरं नद्य प्राणाही प्राणिनां वर्षा कालः। याचं भाषांतर आहे, ते मोर नृत्य करीत आहे, ढगांचा आवाज खरोखर सिंह गर्जनाच, नद्या घाई घाईने समुद्राकडे वाहत जात आहेत, पावसाळा म्हणजे खरोखर प्राण्याचा प्राणच आहे। अशा पद्धतीने हा आपला जो इथं गायत नंदत जो आहे हा इथं संपलेला आहे। आपण इथं धडा जो आहे आपला इथं संपतो। दो द्वे आणि द्वे हे आपण इथं संपलेला आहे, ते आपण व्यवस्थित त्याला लिहायचं आहे तुमच्या वहीमध्ये।